नमस्कार मी सुवर्णा धानोरकर हितगुजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मूळव्याध बद्धकोष्ठता फिशर फिशुला या यावर आधुनिक उपचार या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर राजेंद्र सोनवणे गेली तीन दशकं डॉक्टर या क्षेत्रात कार्यरत आहेत गॅस्ट्रो इंडस्ट्रिनल सर्जरीसाठी डॉक्टर राजेंद्र यांचं नाव आघाडीवर घेतलं जातं बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी एंडोस्कोपी विभागात काम पाहिलं आहे या हॉस्पिटलमध्ये लेप्रोस्कोपी सर्जरी विभाग सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे इंटरनल सोसायटी ऑफ सर्जन्स इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रो इंडस्ट्रेनल एंडोसर्जन्स आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ क्लो प्रोक्टोलॉजीचे ते फेलो आहेत जर्मनी आणि पोलंडमधून त्यांनी लेझर सर्जरीचं शिक्षण घेतलं आहे मली अकादमीत ते शिकवतात सुद्धा आजवर हजारो रुग्णांवर त्यांनी उपचार केले तर याचा आपला चर्चेचा विषय आहे मुळव्यात बद्धकोष्ठता फिशर फिशुला यावर आधुनिक उपचार आपण डॉक्टरांचं स्वागत करून लगेचच चर्चेला सुरुवात करूयात खूप खूप स्वागत डॉक्टर झी तासच्या स्टुडिओमध्ये सगळ्यात आधी आधी आम्हाला सांगा प्रोक्टो केअर क्लिनिकमध्ये नेमक्या काय फॅसिलिटीज या सगळ्या रुग्णांना दिल्या जातात सुवर्ण प्रोक्टोकेअर क्लिनिक म्हणजे काय ते आपण पहिले बघून घेऊया hmm. मोठ्या आतड्याचा शेवटचा भाग म्हणजे रेक्टम hmm. गुद आणि गुदद्वार एनल कॅनल आणि एनस hmm. या भागाला होणारे जे रोग असतात hmm. त्याबद्दल हे प्रोक्टोकेअर क्लिनिक आहे hmm. आणि या भागाचे रुग्णांचं वैशिष्ट्य असं की ते खूप त्रासलेले असतात hmm. म्हणजे असं म्हणता येईल की मेनी पीपल विल एक्सपिरियन्स इट बट फ्यू एक्सप्रेस म्हणजे सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारचे हे इलनेस असतात तर हे प्रोक्टोकेअर क्लिनिक हे अशा अवघड जागेच्या दुखणाच्या रोग्यांसाठी आपण स्पेशालिटी क्लिनिक डेडिकेटेड स्पेशालिटी क्लिनिक म्हणून चालू केले इथे अचूक निदानासाठी व्हिडिओ रेक्टोस्कोप बाह्य रुग्ण विभागातच आपण त्यांची चाचणी करून व्यवस्थित आपण त्यांचा निदान करू शकतो तसेच एनल्स पिंक्टोमॅनोमीटर म्हणजे या भागाला कंट्रोल करणारा जो स्नायू आहे hmm. त्याचा टोन मापणारं यंत्र तसंच मोठ्या आतड्यांना होणारे जे आजार असतात त्यांचा व्हिडिओ कोलॉनोस्कोपीद्वारे आपण निदान करू शकतो hmm. आधुनिक उपचारांमध्ये इन्फ्रारेड कोऑग्युलेटरचं मशीन आहे तसंच लेझरनी मेडिकल क्षेत्रात क्रांती घडवलेली आणि मध्ये हा न्यू एंट्रंट आहे hmm. पण तरीसुद्धा रिझल्ट फार प्रॉमिसिंग आहेत ते आहे तसंच टेपलर सर्जरी आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया म्हणजे लॅप्रोस्कोपिक सर्जरीची सोय हो या सगळ्यांबरोबरच एक टीम अशी आम्ही डेव्हलप केलेली आहे की ज्यांना या रुग्णांबद्दल अनुकंपा आहे कम्पॅशन आहे आणि म्हणूनच आम्ही ब्रीदवाक्य असं ठेवलं आहे प्रोक्टोकेअर क्लिनिक प्रिसिजन मीट्स कम्पॅशन कुठल्या कुठल्या नेमक्या आजारांवर तुमच्या क्लिनिकमध्ये उपचार केले जातात या एरियात भरपूर आजार होतात पण प्रामुख्याने पाईल्स म्हणजे मूळव्याध फिशर म्हणजे या भागात होणारी एक जखम फिशुला म्हणजे भगिंदर प्रोलॅप्स रेक्टम म्हणजे गुदद्वारात मोठ्या आतड्याचा भाग बाहेर येणं तसेच गुदद्वाराच्या आसपास होणारे गळव पायलोनिडल सायनस कॅन्सर असे अनेक आजार आपण प्रामुख्याने इथे बघतो पण मग हे जे सगळे रुग्ण येतात इथे त्या रुग्णांमध्ये नेमकी कुठली लक्षणं असतात विशेषतः तुमच्या रुग्णालयात जे येतात रुग्ण त्यांच्यामध्ये या आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ हे मेन लक्षण असतं याच्याच बरोबर शौचाला जाताना खूप दुखणं शौचाच्या जागी आग होणं कापल्यासारखं दुखणं हा एक हे एक लक्षण असतं तसंच शौचाच्या वेळेस रक्त पडणं किंवा शौचाला लागून रक्त येणं आणि शौचाच्या आजूबाजूला सूज येणं तसंच आतमध्ये कॅन्सरची गाठ असली तर इरेग्युलर बॉवेल मुवमेंट्स होणं कधी कधी शौचात रक्त त्याच्यात सुद्धा जाऊ शकतं तसेच बारीक पुळ्याहून त्या फुटून त्याच्यात न पू येत राहणं त्या कधीही न भरणं हे फिशुलाचं लक्षण आणि खूप वाढलेल्या पाईल्स असतील आणि खूप रक्तस्राव झाला असेल तर रक्तशय म्हणजे अनिमिया हे मेन लक्षणं आम्ही बघून थोडक्यात एकतर त्रासदायक असतात मुळव्यात तुम्ही आता सांगत होतात पण म्हणजे हा मूळव्यात म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यासाठी तुमच्या रुग्णालयामध्ये दु, अत्याधु अत्याधुनिक उपचार कुठले केले जातात मूळव्याधीचं सा, सांगण्यापूर्वी मी एक सांगू शकतो की आपल्या भारतामध्ये मूळव्याधीबद्दल खूपच गैरसमजुती आहेत आपल्याकडे अक्षरशः पब्लिक टॉयलेट्सपासनं ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरती भित्तीपत्रकं लावलेली असतात याला एक सायको सोशियल असा स्टिग्मा आहे त्यामुळे मुळव्यात झालेले लोक लवकर डॉक्टरांकडे येत नाहीत या सगळ्या गोष्टींकडे जात राहतात दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे एक पद्धत आहे म्हणजे कुणाला मुळव्यात झाली असेल आणि त्यांनी जवळपास माणसाला विचारलं नातेवाईकाला विचारलं मित्राला विचारलं तर सगळे मित्र आणि नातेवाईक डॉक्टर बनतात आणि मग ते सल्ले द्यायला लागतात आणि आपण हे सल्ले ऐकतो आणि त्यामुळे खूप नुकसान होतं तसंच या लोकांचं ऐकून उशिरा आल्यामुळे बरेच कॉम्प्लिकेशन्सही येतात म्हणजे mm. खूप उशिरा आल्याने रक्त जाऊन अक्षरशः तीन आणि चार ग्रॅमवरती लोकांचं हिमोग्लोबिन उतरतं म्हणजे mm. त्यांची गाडी अक्षरशः रिझर्व्हवर चालली ah. आहे असं आपल्याला वाटतं ah. तसंच या रक्त मूळव्याधीमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा होतात mm. त्याला प्रोलॅप्स थ्रोम्बोस पाईल्स म्हणतात ah. आणि कधीकधी मूळव्याधीबरोबरच मूळव्याधीशी रिलेटेड असा नसतो पण कॅन्सर असू शकतो मोठ्या आतड्याचा त्या कॅन्सरची लक्षणं मूळव्याधीमुळे लपू शकतात हे कॉम्प्लिकेशन होतात म्हणून माझं असं म्हणणं आहे की मुळव्याध हा तसा मोठा आजार नाही आहे त्याचा वेळेच उपचार आणि निदान केलं तो पेशंट बरा होऊ शकतो फक्त एवढंच आहे की त्यांनी लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे माझं सांगणं आहे म्हणजे तुम्ही जर अचूक निदान आणि उपचार केले तर तुमचा एक जर्नी पाइल्स टू स्माइल्स असा होऊ शकतो आणि त्याच्यासाठी मी सांगतोय की डोंट फिअर द फिअर द इलनेस डोंट फिअर द ट्रीटमेंट असं माझं सांगणं आहे तर मूळव्याध म्हणजे काय असतं एनल कॅनाल आणि रेक्ट म्हणजे मोठं आतड आणि गुदद्वार याच्या जंक्शनपाशी काही मांसल कुशन देवांनी दिलेले आहेत आणि त्याच्यात रक्तवाहिन्यांचं जाळं असतं संडासला कुंथल्यानी शौचाला कुंथल्यांनी प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीमुळे किंवा अनुवंशिकतेमुळे या कुशन्स खाली सरकायला लागतात आणि ह्यांना मूळव्याध म्हणतात आणि हे मूळव्याध अनेक प्रकारचे असतात त्यापैकी मेन चार स्टेजेस अशा आहेत की त्या आतल्या आतच असतात तेव्हा त्याला ग्रेड वन पाईल्स म्हणतात ते जेव्हा शौचाच्या वेळेस बाहेर येतात आणि आपोआप आत जातात शौच झाल्यानंतर त्याला म्हणतात ग्रेड टू पाइल्स या जेव्हा शौचाच्या वेळेस पण बाहेर राहतात पण आपोआप आत जात नाहीत yeah. त्या ढकलायला लागतात त्याला ग्रेड थ्री पाइल्स म्हणतात आणि yeah. त्या कायमस्वरूपी बाहेर राहतात ढकलूनही आत जात नाहीत त्याला ग्रेड फोर पाईल्स म्हणतात आणि प्रत्येक पाइल्सचे उपचार वेगळे वेगळे आहेत ग्रेड वन पाईल हा योग्य आहार लाईफस्टाईल चेंजेस आणि काही औषधांनी बरा होऊ शकतो आणि तो बरा नाही झाला तर आपण इन्फ्रारेड कोयाग्युलेटर म्हणून ओपीडी बेसिस प्रोसिजर आहे त्यांनी ते बरं करू शकतो ग्रेड टू आणि ग्रेड थ्री या पाईल्सना आपण लेझर ही उपचार पद्धती अत्यंत चांगली पद्धती आहे त्याच्यामुळे विना जखम होता किंवा विना दुखता पेशंट चांगला होऊन मुळापासून ती मुळव्यात जाऊ शकते ग्रेड फोर पाइल्सला मात्र आपल्याला स्टेपलर सर्जरी म्हणून सर्जरी करायला लागते जे एक स्टेपलर नावाची गण असते ती अगदी मुळाच्या वरती जाऊन तो भाग काढून सर्क्युलर स्टेपल्स घेते आणि ते कम्प्लीट मुळापासून ती पायल्स जाते आणि वरती खेचल्या जातात आणि त्याची मुळं निघून जातात हे असे उपचार आहेत यापैकी आपल्याकडे एक व्हिडिओ आहे लेझर पाइल्सचा तो आपण बघूया का हो हो आपण प्रेक्षकांनाही तो व्हिडिओ दाखवूया कशा पद्धतीनं ही सर्जरी केली जाते ते या मध्ये आहे हो आहे सांगू शकाल या व्हिडिओ बद्दल हे अत्यंत आहे ती एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी या पायल्सच्या मुळाशी जाऊन तिथपासनं आपण ते पाइलच मूळ बंद करत येतो आणि त्या नसा बंद करत येतो आणि हे ये प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे काही कापाकाप इन्व्हॉल्व्ह नसल्यामुळे पेशंट लवकर बरा होऊ शकतो थोडक्यात सोपी अशी ही उपचार पद्धती आहे अत्यंत सोपी ही, चांगली आणि ऑलमोस्ट डे केअर सर्जरी असते ही आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात त्या ह्याच्यामध्ये पासून त्यांनी केलेलं दाखवलेलं पुढच्या प्रश्नाकडे बोलूयात आपण फिशर मुळात बोलतोय तर फिशर आणि फिशुला काय फरक आहे या दोन्ही आजारामध्ये आणि यावर कशा पद्धतीने उपचार केले जातात फिशर म्हणजे एनल एल कॅनल मध्ये होणारी जखम ही जखम इतकी त्रासदायक वेदनादायक असते कारण इथे संवेदनेचे तंतू म्हणजे नर्वज खूप असतात इथे एकदा का कडक शौचानी झालेली जखम असते त्याच्यानंतर तो स्नायू आकुंचित पावतो आणि त्या आकुंचित अवस्थेमध्ये ती जखम भरते आणि तशी भरल्यानंतर ती जागा आकुंचितच राहते म्हणून शौचाच्या वेळेस दरवेळेस फाटत राहते आणि दरवेळेस हे सायकल चालत राहतं आणि खूप त्रासात असतात हे पेशंट खूप खूप दुःखदायक असा आजार आहे हा धोकादायक अजिबात नाही आहे म्हणून मी त्यांना सांगतो की हा त्रासदायक आहे पण धोकादायक नाही आजार आणि असा उपचारही लेझरनी अत्यंत इझिली होतो आपल्याला हवा तितका प्रिसीजननी तो आकुंचित झालेला स्नायू आपण कट करू शकतो ते लूज झाल्यामुळे ते जेवढं हवं तेवढंच लूज होतं ते लूज झाल्याने ती जखम नॉर्मल अवस्थेत भरून येते आणि हे पेशंट अक्षरशः हसायला लागतात फिश्चूला म्हणजे आपल्या गुदद्वाराच्या आतमध्ये दे। लुब्रिकेशनसाठी देवानी काही ग्रंथी दिलेल्या आहेत ह्या ग्रंथी पिकल्या तर त्यांचं एक गळू तयार होतं आणि ते गळू बाहेर स्किनवरती फुटतं ते फुटल्यानंतर त्या ग्रंथीच एक तोंड आत उघडलेलं असतं आणि एक गळ बाहेर उघडलेलं असा हा एक साईड ट्रॅक तयार होतो आणि हा आण साईड ट्रॅक आतमधल्या प्रेशर मध्ये असतो शौचाच्या वेळेस प्रेशरच असतं हो. त्या प्रेशरमुळे तिथन जंतू त्या ट्रॅकमध्ये आत शिरतात आणि हा ट्रॅक कधीच भरत नाही वारंवार पुळी येणं फुटणं भरणं परत पुळी येणं फुटणं भरणं त्याच्यातनं पस येत राहणं असं रेग्युलर चालू राहतं ह्या या फिशुलालाच भगिंदर असंही म्हटलं जात आपण जी ट्रॅडिशनल सर्जरी जी करतो त्या ट्रॅडिशनल सर्जरीमध्ये खूप मोठं होल पडतं आणि ते भरायलाही खूप उशीर लागतो तसेच रिकरन्स म्हणजे परत होण्याचे चान्सेस जास्ती आहेत ॲज आपण जर लेझरनी ही सर्जरी केली तर तो, तो ट्रॅक पूर्णपणे आतपासून आपण बंद करत येऊ शकतो आणि आतलं जर ओपनिंग मोठं असेल तर त्याला आपण टाके घेऊन बंद करतो पेशंट एका दिवसात घरी जातो आणि पाच ते सात दिवसात तो कामाला लागू शकतो एवढं एक सांगता येईल की फिशुला या आजारामध्ये परत होण्याचे चान्सेस कुठल्याही पद्धतीमध्ये पाच ते वीस टक्के असतात पण वीस जर दरवेळेस आपल्या शरीराला एवढं मोठं भगदाड पाडून घ्यायचं असेल तर त्यापेक्षा लेझरनी करून आपण जर पाच ते दहा टक्के काही हरकत नाही असं माझं पाहूयात कशा पद्धतीने ही शस्त्रक्रिया केली जाते हे वेगळे फिशर्स आहेत फिश आहेत असं हे गळू आहे गळू अगोदर फोडून त्याच्यातून पस काढला जातो आणि हा ट्रॅक आहे या ट्रॅक मध्ये हे एक थ्रेड आहे हे थ्रेड टाकून ठेवतात त्याला सेटन म्हणतात त्याच्यानी तो गळवाच भाग साईज कमी होते आणि मग लेझर आपण शस्त्रक्रिया करतो आता हा लेझरचा फायबर आहे हा आतपर्यंत गेला हुँ. तर तो बाहेर येताना एनर्जी सोडत 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 येईल आणि तो ट्रॅक बंद होताना तुम्हाला दिसेल पूर्ण अशा रीतीने हा ट्रॅक बंद होतो काही न कापता पेशंट बरा होता हुँ, हुँ। मला वाटतं या सगळ्या सर्जरीच खूप सोप्या आहेत आणि त्रास वेदना सगळ्या सहन करण्यापेक्षा या सर्जरी करून घेणं जास्त सोयी सोप्या कलाकुसरीच्या आहेत पण पण पेशंटसाठी चांगल्या आहेत निश्चित पेशंटसाठी सोप्या आहेत कारण अवघड जागेचं दुखणं सांगता येत नाही आणि सहन केल्या जातात सतत ते आपण पुन्हा चर्चा करणार आहोत पण ब्रेकची वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहील कुठेही जाऊ नका पाहत राहा हे बोलूच ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण डॉक्टरांशी चर्चा करूयात डॉक्टर मगाशी तुम्ही सुरुवातीला जेव्हा बोलत येतात तेव्हा पायलोनिडल सायनस म्हणाले म्हणजे काय असतं आणि कशा पद्धतीने उपचार केले जातात पायलोनेडल सायनसला एक फार गमतीशीर नाव आहे जीप रायडर्स बॉटम दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जीप्स जीप होत्या त्यांचे सीट्स हे लाकडी असायचे आणि त्याच्यावरती केस घासून घासून ते केस स्किन मध्ये आत शिरायचे तेव्हापासून हे पायलोनिडल सायनस हे उदयाला आलं आणि ऍक्च्युली काय की दोन नितंबांच्या मध्ये आणि आपल्या सेक्रम म्हणजे माकडहाडाच्या तिथे जर केसाळ असतील इंडिव्हिज्युअल्स तर त्यांचे केस तुटून घर्षणाने तुटून ते सारखे स्किनच्या आत शिरतात आणि त्याचा एक ट्रॅक तयार होतो आणि ते इन्फेक्ट होत राहतात कारण बॉडी ट्रीट्स इट ॲज अ फॉरेन बॉडी आणि त्याच्यामुळे तिथे सारखं पिकून एक पुळी तयार होते युजली माकडहाडाच्या जवळपास किंवा नितंबांच्या वरती छोटीशी पुळी तयार होते ते <laughs> 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 आणि त्याच्यातनं वारंवार पू येत राहतो याला पायलो निडिल सायनस असं म्हणतात याचा उपचार सुद्धा आपण लेझरनी <laughs> करतो आणि अक्षरशः एक दिवसाचाच उपचार आहे आणि याच्यातनं सगळा तो ट्रॅक आपण ते केस काढून तो ट्रॅक साफ करून लेझरनी क्लोज करू शकतो फक्त एवढंच आहे की हे झाल्यानंतर कारण कारण हे या आजाराचं केस आहेत आणि म्हणून ते केस काढत राहणं फार गरजेचं आहे हल्ली तर लेझरनी सुद्धा स्किन स्पेशलिस्ट केस काढतात त्यामुळे हा आजार परत होण्याची शक्यता कमी असते पण या सगळ्या अत्याधुनिक जे उपचार तुम्ही सांगताय त्याचा फायदा कशा पद्धतीने या सगळ्या आजाराच्या रुग्णांना होत असतो आपण फायदा बघण्या अगोदर ट्रॅडिशनल सर्जरीज ज्या आहेत ज्या प्रचलित उपचार पद्धती आहेत त्यांचा काय काय त्रास आहे ते बघूया आपण जर पाईल्स किंवा फिशर किंवा फिशुलाचे जर ओपन सर्जरी मेथडनी प्रचलित सर्जरी मेथडनी जर ऑपरेशन केलं तर जखम खूप मोठी होते तसंच आपण जो कंट्रोल करणारा मसल आहे तो किती कापतो काय याच्यावरती कंट्रोल आपला कदाचित कमी राहतो तसंच ब्लिडिंग होण्याचे रक्तस्त्राव होण्याचे चान्सेस असतात भरायलाही वेळ लागतो परत होण्याचे चान्सेसही वाढतात आणि कधी कधी ऑपरेशन झाल्यानंतर ती जागा आकसून जाते कारण जखम मोठी असते म्हणून आणि शौचाला त्रास होऊ शकतो किंवा याच्या विरुद्ध ती जागा खूप लूज पडू शकते मसल कापल्यामुळे आणि कंट्रोल कम, कमी होऊ शकतो हे गैरफायदे प्रचलित सर्जरीचे आहेत वेअर ॲज सर्जरीज लाईक लेझर लेझर मुळे तुम्ही जास्ती कापत नाहीत कारण हे अगदी प्रिसिजन इन्स्ट्रुमेंट आहे त्यामुळे जखम जास्ती होत नाही जखम कमी झाल्यामुळे ब्लिडिंगचे चान्सेस कमी दुखणं कमी पेशंट लवकर घरी जातो मोस्ट ऑफ द सर्जरीज आर डे केअर सर्जरीज पेशंट लवकर बरा होऊन कामाला जातो आणि प्रिसीजन सर्जरी असल्यामुळे स्नायू कट होण्याचे कमी असतात त्यामुळे कंट्रोल चांगला राहतो हे मेनली या नवीन नु, पद्धतींचे फायदे आहेत पण या सगळ्या आजारांबद्दल लोकांच्या मनात खूप शंका असतात मग अशी तुम्ही जसं म्हणालात की एखाद्याला आजार झाला की घरचे लोक आधी उपाय सांगतात तेच जास्त केले अगदी बरोबर म्हणजे त्या शंकांबद्दल काय सांगा अगदी बरोबर आपल्याकडे इतके गैरसमजुती आहेत आणि प्रत्येक घरात वेगवेगळ्या समजुती oh". आहेत म्हणजे गरम काय पदार्थ आहेत सुद्धा प्रत्येक घरात वेगळ्या वेगळ्या समजुती आहेत तर या आजारांमध्ये पहिली गैरसमजूत म्हणजे वायमी म्हणजे त्या झालं की असं वाटतं की मलाच एकट्याला हा आजार झाला आहे वेर ॲज हे लक्षात आलं आहे बघण्यात लक्षात आलं आहे की मोर दॅन फिफ्टी पर्सेंट ऑफ द पीपल त्यांच्या लाईफस्टाईल लाईफ स्पॅनमध्ये कधी ना कधी पाईल्सचे शिकार होतात हे बघण्यात आलेलं आहे तसंच दुसरा दुसरी गैरसमजूत म्हणजे की पाईल हा आजार फक्त म्हाताऱ्या लोकांना होतो आमच्याकडे येणारे बहुतांश लोक हे यंग एडल्ट्स किंवा बायका असतात बायकांना एक दोन प्रेग्नन्सी नंतर पाइलस होतात तर हे जी गैरसमजूत आहे की म्हातारपणाचा आजार हा म्हातारपणाचा आजार नाही तिसरी गैरसमजूत अशी आहे की तिखट खाल्ल्याने पाईल्स होते हा ही तर अगदी कॉमन प्लेस आहे म्हणजे सगळ्यांना असं वाटतं तिखट खाल्ल्याने पाहिज होतात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन मध्ये एक स्टडी पब्लिश केला होता जिथे हजारो पेशंट्स तिखट खाणारे आणि हजारो पेशंट्स नॉर्मल जेवणारे यांचं कम्पॅरिझन केलं होतं आणि दोघां दोन्ही ग्रुप्समध्ये त्यांना पाइल्सचं प्रमाण सेम आढळलं म्हणजे तिखटाने पाइल्स होत नाहीत पण पाइल्स किंवा फिशर झाल्यानंतर तिखट खाल्ल्यावर त्रास होऊ शकतो हे तिखट हे पाइल्सचं कारण नाहीये चौथी समजूत अशी आहे की पायल्स झाल्यानंतर व्यायाम करायचा नाही असं नाही आपण सगळ्या प्रकारचे व्यायाम करू शकतो फक्त हेवी वेट लिफ्टिंग पाइल्स झाल्यानंतर करायचं नव्हतं त्यानंतर पाचवी समजूत अशी आहे की पायल्स झाल्यानंतर कॅन्सर होतो तर पायल्सचा आणि कॅन्सरचा अजिबात काही संबंध नाही बरोबर आहे पायल्स बरोबर कॅन्सर असू शकतो आणि त्याचे लक्षणं लपू शकतात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पण पाइल्सचा कॅन्सरशी काहीही संबंध नाही अशी एक गैरसमजते की ऑपरेशन केल्यानंतर कंट्रोल जातं म्हणून मा एव्हरी ऑल्टरनेट पेशंट माझ्याकडे येतात ते विचारतात डॉक्टर आमचा कंट्रोल जाणार नाही ना माझं असं म्हणणं आहे की आपल्याकडे अशिक्षित आणि तज्ज्ञ असे दोन्ही प्रकारचे डॉक्टर आहेत तज्ज्ञ सर्जन कोलोप्रोक्टॉलॉजिस्ट यांना शिकवलं जातं की तो स्नायू कितपत कापायचा किती काप कापायचा नाही कसा प्रोटेक्ट करायचा हे शिकवलं जातं अशा लोकांकडनं तुम्ही जर सर्जरी करून घेतली तर तुमचं कंट्रोल जाण्याचा प्रश्नच येत नाही अजून एक असं आहे की पायल्स केल्यानंतर पायल्स परत होतात हे मला परत तेच सांगायचंय की आपण नको त्या लोकांचं ऐकून जे उपचार करतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला पाईल्स परत येतात कारण एवढ्या छोट्या होलमधनं तुम्ही तीन चार इंच आत जाऊन काम करायचं म्हणजे जागाही मिळत नाही आणि दिसतही नाही त्यामुळे लोक जिथपर्यंत जमतात तिथपर्यंत काम करतात बाकीचं सोडून देतात म्हणून परत होतात स्टेपलर सर्जरी किंवा लेझर सर्जरी ही मुळाशी जाऊन काम करते आणि म्हणून परत होण्याचे चान्सेस कमी होतात आपण पुन्हा चर्चा करणार आहोत पण एका ब्रेकची वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेतो ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे कुठेही जाऊ नका पाहत हे सांगितलं पुन्हा चर्चेकडे डॉक्टर बद्धकोष्ठतेच्या विविध प्रकारांबद्दल काय बद्धकोष्ठतेचे मेन चार प्रकार आपण म्हणू शकतो तसे अनेक आहेत पहिला प्रकार म्हणजे अयोग्य आहार आणि अयोग्य जीवनशैली याच्यामुळे होणार बद्धकोष्ठ अयोग्य आहार तर आपल्याला माहीतच आहे की फळ फळे पालेभाज्या पाणी कमी पिणे हे अयोग्य आहार जर कमी फळे खाल्ले कमी पालेभाज्या खाल्ल्या सॅलेड्स कमी खाल्ले पाणी कमी प्यायलं तर बद्धकोष्ठ होऊ शकतो जीवनशैलीमध्ये काही लोक या गोष्टीचा एक सेरेमनी करतात सकाळी दोन तास थर्मॉसभर चहा घेऊन पेपर वाचत नॉवेल वाचत याचा प्रकार चालतो तसेच काही लोक घड्याळाशी इतके बांधून असतात की सात पाच म्हणजे सात पाच त्यांची वेळ जर झाली नाही आणि सात दहा झाले तर ते बेचैन होतात माझं असं सा म्हणणं आहे साधी गोष्ट आहे जर कळ आली असेल तर जरूर जा आणि कळ नसेल आली तर जाऊ नका इतकी सिंपल गोष्ट आहे दुसरा प्रकार असा आहे की काही वेळेस कोठा जड असतो म्हणजे स्लो ट्रान्झिट कोलॉनिक सिंड्रोम म्हणतात हा औषध आणि लाईफस्टाईल चेंजेसमुळे आपण बरा करू शकतो तिसरा प्रकार असा आहे की शौचाच्या मार्गात आतड्यांचा भाग खाली सरकतो आणि तो बुचासारखा अडसर ठरू शकतो याची शस्त्रक्रिया आपण करतो आणि त्याच्यामुळे तो बरा होऊ शकतो तुमच्या काही हु टेस्टिमोनियल्स आहे आपल्याकडे ते आपण झाली साडेआठ वाजता आणि सोमवारी मला साडे अकरा वाजता डिस्चार्ज दिलं तेव्हा नॉर्मल अशा ऍक्टिव्हिटीज ज्या मी आधी करत नव्हती त्या पण मला सहजासहजी करता आल्या तर मला आता जी ट्रीटमेंट घेतली मी लेझर ट्रीटमेंट सरांकडे त्याच्याने मला असं हंड्रेड पर्सेंट रिझल्ट आला आणि मी आता पूर्णपणे अशी जी नॉर्मल लोक लाईफ जगतात त्याच्यानुसार मी असं जगते ऑपरेशन झाल्यानंतर लिटरली ते वेधणार ऑपरेशन होत असं म्हणता येईल कारण ऑपरेशन झाल्यानंतर दोन तासानंतर मला एकदम रिलीफ वाटलं आणि सेकंड डे पासून मी घरी गेल्यानंतर मला ते म्हणजे कळूनही नाही आलं की माझं ऑपरेशन झालंय म्हणून मं, म्हणजे माझ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या मी प्रॉपरली माझ्या प्रमाणे म्हणजे पहिल्याचं पण आता मला त्याचा काही प्रॉब्लेम म्हणजे काही त्रासच होत नाहीये डॉक्टर अगदी थोडक्यात काय सांगाल की हे सगळे आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी हेल्थ म्हणजे पोस्ट रिटायरमेंट प्लॅन नाहीये की जे तुम्ही रिटायर झाल्यानंतर कराल त्यापेक्षा तुम्ही इन्व्हेस्ट करायला लागा तुम्हाला आपोआप त्याचे रिझल्ट मिळतील एवढंच सांगणं माझं डॉक्टर आज इथे आलात आणि या अत्यंत त्रासदायक अशा आजारांबद्दल इतकी छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू यानंतर हितगुज मध्ये ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जे चोवीस तास राहा एक पाऊल पुढे